आणि एवढ्या वर्षानंतर बरे हा बर आणि आता आमच्या आईसाहेब घरातून गायब झाल्यावरच नेमकी आमची खरी आई आलं असं सांगतोय काय हो असे चमत्कार घडतात ते जेव्हा आपल्या आयुष्यात घडतात ना तेव्हा आपला त्यांच्यावर विश्वास बसतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता पण त्यांना त्यातून एका आजींनी वाचवलं त्यांना घरी घेऊन गेला त्यांच्यावर उपचार केले. आधी त्यांना काहीच आठवत नव्हतं पण मग त्यांना गोळ्या दिल्या औषधं दिली आणि मग त्यांना हळूहळू गोष्टी आठवायला लागल्या आणि जसं त्यांना आठवायला लागलं ना तसं त्या घर शोधत आपलं घर शोधत ते इथपर्यंत आल्यात अधिपती. मी तुम्हाला म्हटलं ना त्या दिवशी मला भुवनेश्वरी मॅडम सारख्या कुणीतरी दिसल्यात म्हणून फक्त त्या अशा खूप साध्या वेशात होत्या आणि वेगळ्याच दिसत होत्या. मी तुम्हाला म्हटलं ना तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण तेव्हा मला त्याच दिसल्या होत्या. खरं तर त्याच दिवशी मी त्यांना घरी आणलंही असतं मी त्यांचा पाठलाग करत होते तेवढ्यात तुमचा फोन आला माझं दुर्लक्ष झालं आणि परत बघितलं तेव्हा त्या नव्हत्या तिथे. पण माझी खात्री पटली होती की ह्या भुवनेश्वरी मॅडमच आहे म्हणून मी त्यांना पुन्हा शोधू लागले आणि मग फायनली जेव्हा आमची भेट झाली तेव्हा त्यांची भाषा ऐकून त्यांचं बदललेलं रूप बघून मलाही धक्का बसला तुमच्यासारखाच आणि मी त्यांना भुवनेश्वरी मॅडमच समजत होते. पण त्यांनी मला सांगितलं की त्यांचं नाव चारुलता आहे. तरी माझी खात्री पटली नाही मी घरी येऊन बाबांनाही काही बोलले नाही. तुम्हाला सांगितलं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि माझंही ठरलं होतं की जोपर्यंत माझी खात्री पटत नाही तोपर्यंत त्यांना घरी घेऊन यायचं नाही. आणि मग योगायोगाने दुसऱ्या दिवशी त्या मला भेटल्या आणि मग त्यांच्या बोलण्यावरून हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की या चारुलता मॅडमच आहे. नाही काय सांगू नका आम्हाला हे सगळं खोटं आहे हे खोटं आहे सगळं. बरं ठीक आहे तुमचं असं म्हणणं की मी खोटं बोलते ना ठीक आहे. जेव्हा मॅडमचं आणि बाबांचं बोलणं झालं ना तेव्हा त्यांना काही अशा गोष्टी माहीत होत्या ज्या फक्त चारुलता मॅडमच माहीत असू शकतात. त्यांच्या पहिल्या भेटीपासून तुमच्या जन्मापर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या सगळ्या आठवणी सांगितल्या यावर तरी विश्वास ठेवा. हो वाच करावं आता मला काय काय कळलं झालं मला काय सहन होईना झाले काय बोलताय तुम्ही काय सहन होईना मला खरंच काय कळत नाही.